राज्य सरकारकडून आदिवासींच्या पेसा 17 संवर्गाच्या भरतीला स्थगिती दिल्याने आदिवासी बांधवांनी 1 ऑगस्ट पासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता वेगळं वळण लागलंय. वेळोवेळी चर्चा करून कुठलाही मार्ग न निघाल्याने 21व्या दिवशी 13 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. मात्र सरकारकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 2 दिवसापासून गुजरात पेठ हायवे आदिवासींनी चक्का जाम करत रस्त्यावर ठिय्या मांडलाय. गुजरातहून पेठमार्गे नाशिककडे येणारी वाहतूकही ठप्प झाली. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं होणार असून चारोटी नाकाही बंद होणार असल्याची माहिती माजी आमदार JP गावित यांनी नाशिक येथील आमरण उपोषणात दरम्यान दिले. 1 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आदिवासींच्या 17 संवर्गातील पेसा भरतीबाबत आता आदिवासींनी रस्त्यावर उतरून चक्का जाम करत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून लांबच लांब रांगा लागल्याने भाजीपाला तसेच इतर व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. ग्रामपंचायत कोकणगाव कडून गावबंदी जाहीर करण्यात येत आहे, तरी परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की जो गोळशी फाटा किंवा गोळशी पासून निंगरुळपर्यंत जो रोड आहे त्या रोडला कोणीही वाहन आणू नये, अन्यथा त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि चक्का जाम करण्यात येईल. लक्षात ठेवा, कुणी आपलं नुकसान करून घेऊ नये. कोकणगाव येथे वाहनांची बंदी करण्यात आलेली आहे आणि सरकारला निवेदन आहे की लवकरात लवकर जे पेसा भरती आहे 17 संवर्गामधले जे जागा आहेत त्या लवकरात लवकर भरून घ्यावा अशी विनंती करतो. जय आदिवासी, जय आदिवासी, भारत माता की जय, भारत माता की जय. Star 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण.